महाराष्ट्राच्या राजकारणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना अध्यक्षपदावर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये आपण शिवसेना पक्षाचे मुख्य नेता आणि अध्यक्ष असल्याचा दावा शिंदेंनी केल्याचं समजतंय। त्याशिवाय किती आमदार खासदार आणि पक्षपदाधिकाऱ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे याची तपशीलवार आकडेवारी देखील शिंदे गटाच्या वतीने आयोगापुढे सादर करण्यात आल्याचं कळतंय। आणि एवढंच नाही तर शिवसेनेचं धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं अशी आग्रही मागणीही शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तेव्हा निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिंदे गटानं काय दावा केलाय आपण बघूयात। तेव्हा विधानसभेचे 40 आमदार, लोकसभेचे 12 खासदार आणि 1,66,764 प्राथमिक सदस्य आपल्यासोबत असल्याचं प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आलाय। आणि शिवसेनेचे मुख्य नेता आणि अध्यक्ष आपण आहोत असा उल्लेख एकनाथ शिंदेंनी प्रतिज्ञापत्रात केलाय। सोबतच 144 पदाधिकारी आणि 11 राज्य प्रभारी देखील शिंदे गटाचा भाग असल्याचं, आपल्या शिवसेनेचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला। आपण पुन्हा एकदा बघतोय, शिवसेनेचा मुख्य नेता अध्यक्ष एकनाथ शिंदे, विधानसभेचे 40 आमदार, लोकसभेचे 12 खासदार आणि तब्बल 1,66,764 प्राथमिक सदस्य हे आपल्या सोबत असल्याचा दावा प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। दरम्यान शिंदे पक्षप्रमुख पदावरती दावा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील कालच्या भाषणातच केलेला होता। तेव्हा ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण बघूया। बाळासाहेबांचा चेहरा लावून आपली शिवसेना पळवायला आलेले आहेत, पळू देणार तुम्ही? गद्दार तर आहेतच, पण शिवाजी पार्क मिळू द्यायचं नाही। आता धनुष्यबाण पाहिजे, बाळासाहेब पाहिजे, शिवसेना प्रमुख पद पाहिजे, घेऊन जाणार कुठे? बरे, घेऊन जाण्यासाठी या लोकांनी दिलं तर ना। आणि याबद्दलच अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया दिल्लीला। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्या सोबत आहेत। रामराजे, एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेच्या अध्यक्षपदावरती दावा केलाय असं प्रतिज्ञापत्रातून तरी दिसतंय। शिवसेनेसाठी हा ठाकरे गटासाठी कितपत मोठा धक्का आहे आणि जी शिंदे गटाची कागदपत्र आपल्याला द्यावी अशी मागणी ठाकरे गटानं केलेली होती त्या कागदपत्रांमध्ये याचा समावेश आहे का? बिल्कुल रेश्मा, हा खूप मोठा दावा जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि हा दावा करण्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळावं असं एकनाथ शिंदे यांनी या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगितलेलं आहे। बरं, आता धनुष्यबाण चिन्ह हे कधी मिळणार? जेव्हा तुम्ही हे सिद्ध करणार की संपूर्ण पक्षामधील आमदार, खासदार, सदस्य, जिल्हाध्यक्ष हे सर्व प्रतिनिधी जे आहेत हे तुमच्या पाठीशी आहेत, म्हणजेच की पक्षाचे सर्व प्रमुख जे आहेत, पक्षाचे अध्यक्ष जे आहेत, या पदासाठी हे या पदाच्या एलिजिबिलिटीसाठी, पात्रतेसाठी जेवढे लोक पाठीशी पाहिजेत ते संपूर्ण पुरावे सादर करणं गरजेचे असतात आणि ते पुरावे जे आहेत ते सादर केलेले आहेत। आणि यामध्ये आणखीन दोन महत्त्वाच्या गोष्टी सादर केलेल्या आहेत कायदेशीररित्या, ते म्हणजेच की ठराव संमत करण्यात आलेले आहे 18 जुलैला आणि त्याचबरोबर 27 जुलै रोजी, म्हणजेच की राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्याचबरोबर प्रतिनिधी सभा याच्यामधला ठराव सुद्धा देण्यात आलेला आहे। आता ठाकरे गटाला याच्या उत्तरादाखल सुद्धा काही महत्त्वाचे कागदपत्र दाखल करावे लागणार आहेत, म्हणजेच की ठाकरे गटानं पण असे कोणते ठराव संमत केलेले आहेत का, ठाकरे गटाकडे आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, सदस्य किती आहेत, ही सर्व आकडेवारी देणं गरजेचं आहे। परंतु ठाकरे गटानं अद्याप ही निवडणूक आयोगाकडे ही आकडेवारी दिलेली नाही आहे, त्यामुळे पारड जड जे दिसतंय आपल्याला ते शिंदे गटाचं दिसतंय, कारण शिंदे गटानं ही संपूर्ण आकडेवारी दिलेली आहे। त्याचबरोबर 1,50,000 सदस्य जास्त जे आहेत ते आपल्याकडे असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणूनच या सर्वच लोकांनी, आमदारांनी, खासदारांनी, सदस्यांनी आपल्याला मुख्य नेता आणि अध्यक्ष म्हणून पाठिंबा दिल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे। शिंदे गटाने आपली आकडेवारी प्रतिज्ञापत्रात दिलेली आहेच, आता वेळ आलेली आहे ती ठाकरे गटाची। ठाकरे गट आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर कोणती कागदपत्र आणि काय आकडे सादर करतो यावरती संपूर्ण पुढचा खेळ अवलंबून असणार आहे। रामराजे, धन्यवाद या तपशीलांबद्दल।
बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24